संस्थापक संचालक आहेत आणि शिक्षणाच्या माध्यमातून गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण देऊन त्यांना त्याच्या पायावर उभं करण्याचं काम राजेंद्रजी तिडके या ठिकाणी करतायत. त्यांना या वर्षीचा शैक्षणिक क्षेत्रातला हा पुरस्कार देऊन आदर्श फाउंडेशनच्या वतीनं सन्मानित केलं जात आहे. मी मान्यवरांना विनंती करते, उपस्थित जनांना खूप आपण कुणी उठू नका, हे सगळे पुरस्कार शेवटचे 3 ते 4 दिले जात आहेत. टाळ्यांनी आपण पुरस्कार प्राप्तींचं अभिनंदन करूयात. यानंतर पुढचा पुरस्कार दिला जातो महेंद्रजी जानुगडे यांना आणि हा पुरस्कार दिला जातोय शिक्षण संघटनेला, ज्यांच्यासाठी भरपूर टाळ्या वाजल्यात. त्यांच्या सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूयात. सातारा जिल्हा शिक्षक संघाचे जे सरचिटणीस आहेत आणि अनेक प्रकारे विद्यार्थ्यांना परिपूर्ण करण्याचं काम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असू द्या किंवा आपल्या सहकाऱ्यांच्या समोर असू द्या, ज्यांनी आतापर्यंत या ठिकाणी घडवलंय आणि एवढ्या बहुसंख्येने ज्या अर्थी आपले सहकारी उपस्थित आहेत त्या अर्थी त्यांचं कार्य नक्कीच उल्लेखनीय असणार आहे याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी येते. जोरदार त्यांनी अभिनंदन करूयात महेंद्र बळवंत जानुगडे यांचं. आदर्श फाउंडेशनचा नॅशनल कम्युनिटी अवॉर्ड म्हणून सन्मानित करण्यात येते.